Asta până alelua e Junan Killa number 1. Mă zice două kille ahe. Acela ha 1 number ahe. Bărbătul killer caiz n-ai făcută așa torture ahe. Sampurna Kotala आता गावातील घरांचा वेढा पडलेला आहे. कोटाची पूर्णपणे पडझड झाली असून केवळ चौतारा शिल्लक असल्याने हे ठिकाण कचेरी की कोट हे ठामपणे सांगता येत नाही. या कोटाचे स्थान व आकारमान पाहता या कोटाचा वापर पोर्तुगीजकालीन जकातीचे व ठेवणीचे ठाणे म्हणून केला असावा. कोटाच्या चौताऱ्याचा आकार 30x30 फूट असून या बांधकामात ओबडधबड दगड व चुना यांचा वापर केलेला आहे. हा कोट पाहण्यासाठी 10 मिनिटं पुरेसे होतात कारण ह्या कोटावर चारी बाजूंनी असे गवत झाडी माजलेली आहे. त्याच्यामुळं आतवर चढता येत नाही व केवळ भिंतीचा चौतारा शिल्लक आहे. गावापासून जवळच कामोरी नदीचे गाळाने भरलेले पात्र आहे. पोर्तुगीजी दर्यावादी जमात पोर्तुगीजांशी जलमार्गाचे संबंध थेट ठेवता यावा यासाठी त्यांनी बहुधा कोट बांधला. वसई ते भिवंडी दरम्यान उल्हास खाडीवरील हे कोट कामवारी खाडीच्या दोन्ही बाजूस बांधलेले आहेत. साधारण 16व्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या या टेहाळणी वजा कोटाचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठ्या कोटांना आवश्यक रसद पुरवणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट टेहाळणी बुरुज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्र मार्गावर आपले साम्राज्य वसवले. 1730 मराठ्यांनी पिलाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली कांबेकोट जिंकला अशी नोंद आढळते. त्यावेळी जवळच असल्याने कदाचित हा किल्ला देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. पुढे मराठा पोर्तुगीज तहात हा किल्ला पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला असावा. 1739 वसई मोहिमेत खारबाव कांबे फिरंगपाडा हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजांचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच. हा एक चौतारा असा शिल्लक आहे आणि जवळच किल्ल्याच्या खालच्या बाजूला एक ही पोर्तुगीज काळातील एक विहीर आहे ज्याचा पाण्याचा वापर अजूनही स्थानिक लोक करतात. ही बघता स्थानिक गावातील मुलं आपल्याला किती मदत करत आहेत आणि खूप आपल्याला म्हणजे किल्ला दाखवण्यासाठी मदत केली आपल्यासोबत आलीत. हे जे मंदिर आहे हनुमान मंदिर आहे गावातील आणि हनुमान मंदिराच्या राईट साईडनं एक छोटी गल्ली गेली त्या गल्लीतून आपण केले. असा वाटला हा व्हिडिओ. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवरती नवीन असाल शेजारची जी घंटा येते दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.